नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वन विभाग भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भानं जी विविध पदांसाठी जाहिरात आली होती ज्यामध्ये वनरक्षक सहाय्यक स्टेनोग्राफर सर्वेक्षक अशा सर्व पदांसाठी जे आपण संयुक्तिक सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे या पेपर सिरीजमधील पेपर क्रमांक पाच ज्यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे तीस गुणांसाठी जे पंधरा प्रश्न सिलेक्ट केले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत प्रश्न पाहूयात आपण ये अँड बी याचा अर्थ ये ही बी ची पत्नी आहे ये पर्सेंटेज बी याचा अर्थ ये हा बीचा भाऊ आहे ये ॲट द रेट बी याचा अर्थ ये हा बीचा मुलगा आहे है। ये हैज बी याचा अर्थ ये ही बी ची आई आहे ये बरोबर बी याचा अर्थ ये हे बीचे वडील आहेत आता यानुसार आपल्याला ही खालची सगळी नातेसंबंध आणायचे आहेत आपण आता स्टेप बाय स्टेप ते पाहूयात आता बघा काय काय करायचं आहे आपल्याला काय दिलं आहे येच परसेंटेज जी म्हणजेच काय ये हा बीचा भाऊ म्हणजे यच हा भाऊ आहे कोणाचा जीचा बरोबर म्हणजेच येच काय झाला भाऊ नंतर जी हॅश यम आता ह्याचा अर्थ आहे ये ही बीची आई म्हणजे जी आय ए कोणाची यमची नंतर आता यम ॲट द रेट वाय ॲट द रेटचा अर्थ आहे मुलगा म्हणजे जो यम आहे तो मुलगा आहे कोणाचा वायचा नंतर वाय पर्सेंटेज टी म्हणजे वाय काय आहे भाऊ कोणाचा टीचा टी ॲट टी द रेट यस ॲट द रेट म्हणजे काय यस जो आहे जो टी आहे हा यसचा काय आहे मुलगा नंतर यस अँड के म्हणजे यस काय आहे पत्नी कोणाची एक्सची आणि एक्स बरोबर बर के म्हणजे एक्स काय आहेत वडील कोणाचे केचे मग आता एक खालचे नाते संबंध पाहिजे आता सॉफ्टवेअर मुळे थोडस लिहिता येत नाही म्हणून आपण काय केलं हे सिस्टमॅटिक थोडस लिहून घेतलंय बघा आता जे दिलं होतं इथे एच जी जी एम यम वाय वाय टी टी एस एस एक्स आणि एक्स के यांचे नातेसंबंध तुम्हाला इथे लिहून दिलेत याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा हे एका कागदावर लिहू पण शकता बघा काय एच हा जीचा भाऊ जी ही यमची आई यम हा वायचा मुलगा वाय हा टीचा भाऊ टी चा हा यसचा मुलगा यस ही एक्सची पत्नी यक्स हे एक केचे वडील तर हे खालचे नाते संबंध आपण ठरवूयात आता बघा <coughs> तुम्हाला अगदी सिस्टमॅटिक करून दिले बघा यच काय झाला होता आपल्या ह्या रिलेशनमध्ये भाऊ कोणाचा जीचा म्हणून जी काय झाली बहीण आता जी काय होता जी जे आहे जी आहे आई कोणाची यमची बरोबर आहे यम काय झाला मग मुलगा हे बघा ही झाली आई बरोबर आता यमचा आणि वायचं नातं काय आहे यम आहे कोणाचा वायचा म्हणून वाय काय झाले वडील मग बघा आता जी झाली आई वाय झाले वडील याचा अर्थ जी आणि वाय हे दोघं काय आहेत जा पती पत्नी बरोबर आता वाय आणि टीचं नातं काय वाय भाऊ आहे कोणाचा टीचा आणि टी आहे कोणाचा यशचा बरोबर आहे मग यश काय झाली आई आणि या मुलाची ही आई झाली आणि इकडं पत्नी झाली कोणाची ह्या यशची का कारण यश हे यक्षचे काय आहेत वडील आहेत बरोबर आहे मग पुढे पहा आता नंतर यक्स आणि के यांचा संबंध काय मुलगा किंवा मुलगी आता आपले प्रश्न बघा काय आहेत की जी ही वायची पत्नी आहे इकडे बघा जी वायची पत्नी हे बघा जी आणि वाय पती पत्नी आहे जीचा भाऊ यच आहे आणि वायचा आणि जीचा मुलगा यम आहे बरोबर इथे पण बा हे बघा जी पत्नी आणि वाय पती आलं लक्षात हा जी आणि हा वाय आलं रिलेशन म्हणजे पहिलं बरोबर आहे दुसरं पहा आता पहिलं आपलं बरोबर आलं दुसरं टी हा केचा भाऊ बघा हा मुलगा हा मुलगा टी आणि के भाऊ आहेत येस आणि एक्सचे बघा येस आणि एक्स पती पत्नी त्यांचा टी के आणि वाय हे तीन त्यांना आपत्ती आहे म्हणजे आपलं दोन पण बरोबर वाय हा यचचा जावई जो वाय हा यचचा जावई तर नाही, नाही। मंतो, मंतो, का नाही जावाई कारण बघा जी काय आहे यचची बहीण आहे इथं आपण ते घेतलंय मग बहिणीचा नवरा हा कोण असतो बहिणीचा पती बरोबर हे कोण असतो ज्याला आपण दाजी म्हणतो जिजू म्हणतो किंवा भाऊज भाऊजी म्हणतो बरोबर ते जावई होणार का नाही मग हेच आपलं उत्तर आहे हे योग्य नाही आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर तीन पुढे पा यस ही एमची आई जी येस आहे पुड़े पन? ही एमची आई आहे तर आपण इथे ते सगळे नाते संबंध काढलेले आहेत बरोबर चला हे पण बरोबर आहे पुढे पाहूयात आपण बघा इथे हे जे कलरच्या चौकोनामध्ये केलं आहे हे मी माझ्या सोयीसाठी केलं आहे कारण सॉफ्टवेअरमुळे लिहित येत नाही परंतु तुम्हाला फक्त प्रश्न येईल बघा आर मोठा आहे एच पेक्षा यट मोठा आहे के पेक्षा के सारखा आहे पीच्या के आणि एम सारखे आहेत एम मोठा आहे डब्ल्यू पेक्षा डब्ल्यू आणि एल सारखे आहेत एल मोठा आहे यू पेक्षा यू लाहापेक्षा तर खालीपैकी काय योग्य नाही मग आपण याला किंमती दिल्या बघा एक किंमत ठरवून घ्या दोन्ही ठिकाणी कोण कॉमन आहे हा के कॉमन आहे मग केची किंमत ठरवली दहा दहा मग पी सारखा आहे म्हणून दहा एच मोठा म्हणून अकरा आर मोठा म्हणून बारा इथं के आणि एम सारखे म्हणून दहा दहा एम मोठा म्हणून डब्ल्यू नऊ तर एल नऊ एल मोठा म्हणून यू आठ तर ई मोठी म्हणून ई नऊ मग आता बघा किमती टाकून घेतल्या पी आर पी एम एल के आणि यू एच किमती टाकल्या बघा किती दहा बारा तर दहापेक्षा बारा मोठे आहेत म्हणजे पहिलं बरोबर दहा दहा सारखे आहेत म्हणून दुसरं बरोबर नऊ दहा मोठं आहे तिसरं बरोबर पण यू आहे आठ आणि एच आहे अकरा म्हणजे इथं असं चिन्ह पाहिजे होतं म्हणून आपलं जे उत्तर आहे आपलं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक चार हे काय आहेत योग्य नाही पुढे जायचं आहे आपला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपला आपल्याला काय दिलं आहे सोडवा काय सोडवायचं आहे आपल्याला त्यांनी आपल्याला दिलं आहे की कशामध्ये त्याला आपण म्हणू वर्ग मुळात म्हणजेच अंडर रूट अंडर रूटमध्ये काय दिलं आपल्याला एकवीस त्याच्या परत अंडर रूटमध्ये काय चौदा परत त्याच्या अंडर रूटमध्ये काय चार मग आता याची सोडवण्याची पद्धत काय आहे उजवीकडून डावीकडे म्हणजे खालूनवरती अंडर रूट बाहेर काढा जर हा चार बाहेर काढलात किती येतो दोन मग आता चौदा आणि दोन किती झाले सोळा पण हे करणीत आहे हे जर बाहेर काढलेत किती आलं चार मग बघा कर्णित एकवीस प्लस चार बरोबर कर्णित पंचवीस हे जर पंचवीस बाहेर काढले तर किती आले पाच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे पुढे पाहूयात आपण प्रश्न दिला आहे दिलेल्या मुद्दलावर दहा वर्षासाठी दहा टक्के दराने येणारी रास आठशे रुपये असेल तर मुद्दल काढा मग मुद्दल माहीत नाही म्हणून समजा मुद्दल घेतली एक्स मग बघा मुद्दल गुन्हेला व्याज मुदत गुन्हेला दर भागेला शंभर बरोबर आहे मग आज बघा समजा आपण मुद्दल काय केली एक्स मग व्याज काय झालं बघा आठशे वाजा एक्स बरोबर आहे मग आता मुद्दल मुदत दर त्याची काटाकाटी केली तर उत्तर मिळालं चारशे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्नात दिलेल्या समीकरणामधील ॲट द रेट हॅश डॉलर आणि पर्सेंटेज ही चिन्हे खालीलपैकी कोणत्या गणतीक्रियाने दर्शवलेली आहेत तर आपलं याला काय करायचं अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये सरळ सरळ पर्याय टाकून सोडून पाहायचं आहे मग आता आपलं उत्तर चिथं बघा योगा, योगा, योगा पर्याय क्रमांक एक मग आपण ते सोडू बघा आता बघा पस्तीस एक नऊ तीन एक चिन्ह टाकायचे आपल्याला ॲट द रेट म्हणजे गुन्हेला कुठं आहे हे इथं आहे बरोबर आहे नंतर पर्सेंटेज आहे लक्षात पर्सेंटेज म्हणजे प्लस नंतर भागेला आणि नंतर वाजा मग बॉर्डमॉनुसार पहिले भागाकार करून घ्या नऊ भागेला तीन किती आलं तीन एक प्लस एक गुन्हेला पस्तीस पस्तीस आहे पस्तीस पस्तीस आणि तीन अडोतीस मग अडोतीसमधून एक गेला सदोतीस आपलं सदोतीस बरोबर आलेलं आहे आपल्याला बॉडमॉचं सोडवायला दिलेलं आहे मग उदाहरण सोडवायचं बघा पहिली इकडचा कौश सोडून घ्या सोळा भागेला चार चार पुन्हा काय भागेला चार आता कौंस जे आत काय काय बघा आतला कौं सोडून घ्या तिनातून दोन गेले खाली राहायला एक चार एक चार म्हणजे इथं राहिले चार आता किती झाले पाचातून तीन गेले दोन आणि तर गुणाकार आहे बेदून चार चार आणि एक पाच म्हणजे पाच वजा चार तर किती आले चार भागेला चार आणि कंसात किती आलं गुन्हेला एक चार एक चार मग चार भागेला चार एक पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे एका संगीत लिपीत अक्षराऐवजी अंक वापरतात या पद्धतीने चंचल मरमर आणि पटपट हे शब्द अनुक्रमे चौतीस चौतीस बहात्तर बहात्तर एक्कावन्न एक्कावन्न अशी लिहितात त्या लिपीत चटरपटरा कसा लिहिणार मग आपण ते सोडवलं तर आपल्याला मिळतं चला येतो तीन टला येतो एक र ला येतो दोन पला येतो पाच ट ला येतो दोन आणि र ला येतो एक एकतीस पंचवीस एकवीस असं कुठं आहे असं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मालिकेतील चुकीचे पद कायचं आहे म्हणजे जेव्हा आपण याचा अॅनालाइज करतो तर आपलं उत्तर मिळतं बासष्ट का बासष्टऐवजी त्रेसष्ट पाहिजे कसे आपण ते सिद्ध करू बघा सात गुन्हेला नऊ न मी साती त्रेसष्ट इथं बासष्ट दिलं म्हणून तेच उत्तर आहे नंतर बघा आता त्रेसष्ट गुन्हेला सात त्रेसष्ट गुन्हेला सात किती येतात चारशे एक्केचाळीस मग आता चारशे एक्केचाळीस गुन्हेला पाच बरोबर येतं दोन दोन म्हणजे बावीसशे पाच आणि आता बघा बावीसशे पाच गुन्हेला तीन तर मिळतं आहे आपल्याला सहा हजार सहाशे पंधरा अशी आप आपली ती अंकबांका तयार होणार होती परंतु त्रेसष्ट यूजी तिथं का बासष्ट यूजी काय पाहिजे होतं त्रेसष्ट पर्याय एक हे आपलं उत्तर होणार आहे मालिका पूर्ण करायला दिला आपला एन के एच बघा एन कुठे ही बी सी माझ्या सोयी साइड टाकली आहे हा एन वरतून आला के के वरून आला एच एच वरून आला ई वरून येणार बी म्हणजे काय वजा दोन पर्याय क्रमांक एक उत्तर होणार आहे आपल्याला <coughs> दिलं की खालील प्रश्न हा खाली, खाली दिलेल्या पाच तीन अंकी संख्येवर आधारित आहे पाचशे सव्वीस तीनशे सेहेचाळीस नऊशे सदोतीस से पाचशे त्र्याण्णव आठशे त्रेपन्न जर प्रत्येक संख्येमधील पहिल्या आणि तिसऱ्या अंकांची आदलाबद्दल केली तर अशा प्रकारे तयार झाल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज काय असेल मग आपण हे सगळं इथं ट्रान्सफर करून दाखवलं तुम्हाला हे चेंज केलं सहा इकडं आले पाच इकडे आणले असं चेंज केलं तर तयार झालं सहा क्षेत्रची ही दुसरी सगळ्यात मोठी तयार झाली सगळ्यात मोठी झाली ही नंबर दोनची ही सहा चार दहा तीन तेरा ऑप्शन नंबर तीन उत्तर येणार आहे बघा आंबा चिंच जांभूळ चिक्कू पेरू आणि सीताफळ असे प्रत्येकी ओळीत तीन याप्रमाणे सहा झाडे कार्यालयाच्या आवारात समोरासमोर आहेत पेरूचे झाड ओळीच्या शेवटी नाही जांभूळ चिंच यांच्या दरम्यान एक झाड आहे चिक्कूचे झाड पेरूच्या झाडाच्या शेजारी आहे चिक्कू चिंच कर्णरेषेत समोरासमोर आहे रेषेत म्हणजे आयता कृती आहेत आयता कृती आहेत बरोबर असं तर ते काय म्हटले आता आपल्याला आयताकृती आहे की चिक्कू व चिंच करणारे शेजे मग समजा आपण इथं घेतला चिक्कू इथं काय घेतली चिंच मग आता क्ल्यू पाहत चला काय म्हटलं जांभूळ व चिंच यांच्या दरम्यान एक झाड आहे मग चिंच इथं तिथं काय येईल जांभूळ का त्यांच्या दरम्यान एक झाड आहे ते काय म्हटलं जांभळाचे शेजारी कोण आहे सीताफळी झाड जांभळा शेजारी आहे म्हणजे इथं काय येणार सीताफळ नंतर काय दिलं आहे की पेरूचे झाड ओळीच्या शेवटी नाही म्हणजे ते मधी आहे पेरू आधी एकच राहिलं कोणतं झाड आंबा मग आता प्रश्न काय आहे की तर भिन्न वळतील कोणते झाड लंबरेश येते हे दोन्ही पेरू आणि सीताफळ मग ते कुठे असं ऑप्शन तर पेरूच्या समोर कोण आहे सीताफळ ऑप्शन नंबर चार प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य आकृतीची निवड करायची आपल्याला तर आता बघा अशावेळी आपल्याला क्रमवार आकृत्यांचं निरीक्षण करायचं आणि कुठं कुठं बदल झाला आहे तो लक्षात घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला उत्तर कळतं आपण जर या बाणाचा संदर्भ जर घेतला तर बरोबर तो घडल्याच्या बर बर दिशेमध्ये काटकोणात फिरला आहे जसं आता बघा इथं पूर्वेला आहे नंतर इकडे खाली गेला दक्षिणेला त्यानंतर दक्षिणेहून डायरेक्ट पश्चिमेला नंतर, नंतर उत्तरेला म्हणजे आता दुसरा जो दिशा असणार आहे त्याची पुढची दिशा असणार आहे म्हणजे या प्रश्न आकृतीच्या ठिकाणची ही साहजिकच अशी दिशा असणार आहे पूर्वेकडं मग आता पूर्वेकडं बाण असणारे फक्त एक आणि दोनच पर्याय आहेत म्हणजे पर्याय दुसरा आणि पर्याय तिसरा तर कटलाच ठीक आहे आता जर आपण अजून आतमधल्याचा संदर्भ जर घेतला आता तर बघा यावरूनच नुसत्या बाणावरून पण आपण आकृतीचं उत्तर या आकृतीचं उत्तर चार काढू शकतो अजून बघा प पर्याय एक कसा कट होईल तर आपल्याला ही जी आकृती आहे ह्या चौकोनातवरून बांध दिलेला आहे ना प्रत्येक वेळी आणि पर्याय क्रमांक एकमध्ये या चौकोनाच्या आतमध्ये हा बांध दिला आहे ना मग आतमध्ये कसं काय जाईल तो बांध म्हणून आपण पहिलं कट करू शकतो दुसरी एक बघा आपण दुसऱ्या बाजूने उत्तर काढू शकलो असत तुम्ही जर आक आतल्या जर आकृतीचा विचार केला तर ती पंचेचाळीस डिग्रीमध्ये फिरते तो पंचकोण हे बघा सध्या याचं ये उत्तर येईल तोंडे नंतर तो इकडे चालला आहे ईशान्येकडे नंतर पूर्वेकडे चालला आहे या आकृतीमध्ये तो आग्नेकडे चालला आहे आणि आता दक्षिणेकडे येईल यावरून ये बी तुम्ही ते ट्रिक्स कडू शकता म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं नंतर हे बघा दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे ते म्हणतो असं की सुरेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे दहा मीटर चालतो जशी माहिती दिली दिशेमध्ये मा तशी आपण आकृती ट्रेस करायची असते अंदाजे अंदाजे अंतर घेऊन आकृती ट्रेस करायची घरापासून उत्तरेकडे दहा मीटर चालतो ना मग आता आपण काय करणार हे बघा उत्तरेकडे दहा अंदाजे दहा घ्या याला डावीकडे वळतो आणि चार मीटर चालतो उत्तरेकडे जाताना डावीकडे म्हणजे तो इकडे येतो अंदाजीत याला चार घ्या ठीक आहे पुन्हा डावीकडे वळतो आणि तेरा मीटर चालतो आता या दहाचं इतकं असं दहा झालं हे याच्यापेक्षा थोडंसं पुढं ठीक आहे म्हणजे असं म्हणजे आता लक्षात घ्या हे झालं तेरा म्हणजे ॲक्च्युली हे किती झालं तर तीन झालं तुमच्या लक्षात येईल की हे दहा जर पकडलं आपण तर हे पुढचं तीन आहे आणि हे सेम पॅरल याला असल्यामुळं हे काय झालं चार आता म्हणलं आहे त्याच्या आजोबाच्या घरी पोचतो तो तर त्याच्या घरापासून किती लांब आहे त्याचं मुख्य घर आहे हे इथं आता तो पोहोचला इथं मग हे झालं तीन हे झालं चार म्हणजेच काटकोण त्रिकोण तयार झाला बघा हे कर्ण काढायचं आपल्याला म्हणजे तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग जर आपण केला म्हणजे नऊ प्लस चारचा वर्ग सोळा म्हणजे बरोबर इथं पंचवीस पंचवीसचा वर्ग काय आहे पाच म्हणजे हे उत्तर यायला पाहिजे पाच म्हणजे पाच मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पायता गोरचा प्रमेय प्लस दिशा यावर आधारित तो प्रश्न आहे विसंगत गट ओळखायचा आहे ऑक्सिजन नायट्रोजन हेलियम आणि सोडियम तर वरचे तीनही काय आहेत अधातू आहेत वायू येत नाही ठीक आहे आणि सोडियम हा धातू आहे ठीक आहे म्हणून कोण बाहेर पडला सोडियम आणि शेवटचा प्रश्न आहे तर व अनुमानावर आधारित दिलेल्या विधानावरून आपल्याला आकृती काढायची असते आणि मगच निष्कर्ष चेक करायचे असतात आपल्याला सर्वांना माहिती आहे आता विधानं काय बघा सर्व पुस्तके हे मासिकं आहे सर्व पुस्तके हे मासिक आहे म्हणजे आतमध्ये कोण राहणार तर पुस्तकं म्हणजे हे पुस्तकाचं वर्तुळ आणि बाहेरलं जे वर्तुळ आहे ते कोणाचं आहे तर ते मासिकाचं आहे सर्व डायरी या मासिक आहेत आता सर्व डायरी या मासिक आहेत मासिकाचं ऑलरेडी वर्तुळ आहे म्हणजे आपल्याला कुठंतरी कि घ्यावं लागते इथं डायरी घ्यावं लागते मग आपल्याला हे बी लक्षात की दोन आकृत्या आपण काढू शकतो या डायरी पुस्तकाला आपण छेदू शकतो म्हणजे ते आहेत पिन नाहीत पण ठीक आहे आपण असं अजून म्हणजे विचार करू किंवा असं पकडू आपण अंदाजे याला आता निष्कर्ष बघा सर्व मासिके पुस्तके आहेत का सर्व मासिके पुस्तके आहेत त्या कोणत्याच परिस्थितीमध्ये नाही दोन्ही आकृत्या जरी काढल्या तर सर्व मासिके हां काही मासिके पुस्तके असू शकतात म्हणजे पहिला निष्कर्ष कन्फर्म चुके कन्फर्म चुके पहिला दुसरा बघा काही डायरी या पुस्तके असण्याची शक्यता आहे का आहे कारण आपण जर दुसरी आकृती काढली समजा हा वरला मासिके हा पुस्तके ठीक आहे हे वर्तुळ पुस्तकाचं आणि हे डायरीचं तर मग असण्याची शक्यता आहे म्हणलं ना ते मग आपण म्हणतो की यस हे दुसरं खरं असू शकतो ते जर म्हणले असते फक्त की काही डायरी या पुस्तके आहेत तर मग आपल्याला ते चुकीचं पकडावं लागतं पण स्वतः तेच निष्कर्षामध्ये म्हणतात की काही डायरी पुस्तके असण्याची शक्यता आहे तर मग शक्यता एका आकृतीमध्ये आहे या आकृतीमध्ये नाही मग शक्यता आहे ना तर मग आहे असं आपल्याला उत्तर असं घ्यावं लागेल म्हणजे निष्कर्ष दोन बरोबर आहे इथं तर किमान तरी आपल्याला निष्कर्ष दोन बरोबर आहे असं घ्यावं लागणार आहे तर्क व अनुमानामध्ये तेवढं आपण काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे इथं फक्त असतं की काही डायरी या पुस्तके आहेत तर मग मात्र हे दोन आकृतीनुसार आपलं उत्तर चुकलं असतं ठीक आहे मला वाटतं हे शेवटचा प्रश्न होता जे आपण याच म्हणजे जसं टी सी एस या अगोदर एक्झाम घेतो त्याच क्वालिटीचे आपण क्वेश्चन काढलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना पी डी एफच्या स्वरूपामध्ये या प्रश्नपत्रिका पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आमच्या व्हॉट्सअपला या व्हॉट्सअप थ्रू तुम्ही पी डी एफ या दहा पेपर घेऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत दोनशे रुपये दोनशे रुपये फोनपे किंवा गुगल पे केल्याच्यानंतर या स्वरूपाच्या दहा प्रश्नपत्रिका म्हणजे साठ प्रश्न असणाऱ्या म्हणजे चारही विषयाच्या विषय अंतर्भूत असणारे प्रश्नांचं स्व स्वरूप असणाऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवण्यात येतील धन्यवाद